रोल रोल सर गेली अनेक वर्षापासून गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपणही येता, हजारोच्या संख्येत शिवसैनिक असतात, आजही या ठिकाणी आलेला आहे, काय भावना आहे? 1990 पासून आम्ही मातोश्रीमध्ये दरवर्षी यायचो आणि दरवर्षी यायचो आणि माननीय शिवसेना प्रमुखांचं पूजन करायचं वंदनीय आणि ते पूजन. त्यामुळे काय गुरुपौर्णिमा म्हणजे काय, म्हणजे आपण दैवत आहात आणि आपली पूजा पूजन केलं पाहिजे आणि तुमचा आशीर्वाद घेतला पाहिजे असं मी आहे. त्यावेळेस मी होतो, आनंदिकेजी होते आणि शिरीष शिंदे होतो. दुसऱ्या वर्षी पण आलो, तिसऱ्या वर्षी साहेबांनी काय केलं, ते थांबलेच नाही इथे, ते गेले कर्जतला. आम्ही कर्जतला गेलो, काय ती परंपरा. कर्जतला गेल्यानंतर कर्जतला मग त्यांनी सांगितलं हे काय रे, आम्ही आम्हाला आतमध्ये घेतलंच नाही, बाहेरच उभं राहिलो. एक तास झाला, परत कोणीतरी माणसाला गेले का नाही पहा, नाही गेले नाही उभेच आहे. परत आलं, एक दोन तास झाले नंतर मग बोलवलं, रागवले रागवले म्हणले बसा. आणि मग आम्ही पूजन केलं, सगळं केल्यानंतर जेवण खाऊ, त्यांनी जेवण दिलं आम्हाला, जेवण बसा माझ्याबरोबर जेवण करा. आणि हे प्रेम साहेबांचं, हा आशीर्वाद. आणि म्हणून हे हा आशीर्वाद शिवसेना प्रमुखांचा आणि उद्धव साहेबांचा सुद्धा आशीर्वाद. आदित्य साहेब पण भेटले, वहिनी साहेब पण भेटल्या आणि आम्हाला आनंद आहे की संपूर्ण ठाकरे परिवार भेटला. आणि फक्त ठाकरे परिवाराला जनता मानते, बाकी कोणालाही मानत नाही. हे किती येतील आणि किती जातील तुम्ही पाहून घ्या. रोज काहीतरी रोज राजकारण बदलत आहे, त्यामुळे निश्चितच गुरुपौर्णिमांचा आजचा शुभेच्छा चा जो खूप फ्लो चालू आहे तिथे मातोश्रीमध्ये, तो याच करता की आम्हा सर्वांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य म्हणून त्या ठिकाणी आम्ही स्वतःच नेते म्हणून त्या ठिकाणी आम्ही यांना मानलेलं आहे. उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे नेते आणि सर्व कार्यकर्ते काम करतो आहे. सर एक दुसरा प्रश्न, महाविकास आघाडीत होते त्यांनी, परत एकदा महाविकास आघाडीला घेतले. गेल्यावेळी सकाळची शपथ होती, काल तर भर दुपारी घेतली. आता त्यांचं राजकारण काय माहीत नाही आहे, पण त्यांनी ते राजकारण खेळलं आणि ज्यांच्यावर केसेस होत्या, 70,000 कोटी 75,000 कोटीचा घोटाळा NCPने केला असं स्वतः 4 दिवसापूर्वी देशाचे प्रधानमंत्री बोलले आणि त्याच लोकांना त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलं. हे बाकी जे काही आता किरीट समय बडबड करत होता, तो त्याचा जे बडबडकरणं हातोडा घेऊन जाणे दाखवणं, मी हे पाडणार ते करणार, काहीच नाही, फेल झाले. म्हणजेच त्या ठिकाणी यांचं नाटक खोटं होतं, पण हे फक्त त्या ठिकाणी शिवसेना फोडण्याचं कूट का नीतीने काम करतायत, दुष्ट काम करतायत. हे भाजपवाले कधी सक्सेसफुल होणार नाही. महाविकास